विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्तुळाच्या जीवेचे गुणधर्म प्रॉपर्टीज ऑफ कॉर्ड्स या गुणधर्मांची सिद्धता बघणार आहोत. तुम्ही मागील वर्षी हा गुणधर्म बघितला आहे की वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो. या विधानाचं म्हणजेच प्रमेयाची सिद्धता आज आपण शिकणार आहोत. तर या विधानानुसार आपल्याला एक वर्तुळ लागेल, त्या वर्तुळाचं केंद्र लागेल. तर या ठिकाणी या वर्तुळाचं ओ हे केंद्र दाखवलेलं आहे. या वर्तुळ केंद्रातून जीवा एबी वरती एक लंब काढलेला आहे. या लंबामुळे जीवा एबीचे दोन सारखे भाग होतात, म्हणजेच पीए आणि पीबी. मग आपल्याला पक्ष लिहायचे आहे. मग पक्ष म्हणजेच काय? तर या विधानानुसार वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर काढलेला लंब. मग ओ हे केंद्र असलेल्या वर्तुळाची रेख ही जीवा आहे आणि रेख ओपी लंब जीवा एबी हे झाले पक्ष. आता साध्य म्हणजे काय? तर हा लंब जीवेला दुभागतो, म्हणजेच जीवेचे दोन सारखे भाग करतो. ते दोन सारखे भाग कोणते आहेत? तर पीए आणि पीबी. तर हे दोन भाग सारखे आहेत, म्हणजेच एकरूप आहे, हे आपल्याला सिद्ध करायचे आहे. त्यालाच आपण साध्य असे म्हणू. तर साध्य आहे रेख एपी एकरूप रेख बीपी. आता आपण सिद्धतेकडे वळूया. यासाठी रेख ओए आणि रेख ओबी काढले, त्यामुळे आता इथं दोन त्रिकोण तयार झाले आहेत, त्रिकोण ओपीए आणि त्रिकोण ओपीबी. या दोन त्रिकोणांमध्ये कोण ओपीए एकरूप कोण ओपीबी, कारण ओपी लंब जीवा एबी. रेख ओपी ही या त्रिकोणाची पण भुजे आहे आणि या त्रिकोणाची पण भुजे आहे, आणि म्हणून ही भुजा सामायिक भुजा आहे, म्हणून ती एकरूप असेल. ओ ए आणि ओ बी या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असल्याने या त्रिकोणाचे कर्ण ओ ए एकरूप कर्ण ओ बी आहे, आणि म्हणून हे दोन त्रिकोण ओ पी ए आणि त्रिकोण ओ पी बी एकमेकांशी कर्णभुजा प्रमेयानुसार एकरूप असतील. आणि या कर्णांच्या त्रिकोणाच्या संगत भुजा आहेत रेख पीए आणि रेख पीबी, या एकरूप असतील. अशा पद्धतीने आपण हे साध्य सिद्ध करू शकतो.